नमस्कार मंडळी. इंग्रजी भाषेमुळे आपण विविध देशातील लोकांशी जोडल्या गेलो, आपल्याला भरपूर ज्ञान प्राप्ती झाली. पण काय ना मंडळी, आपुलकी आपल्याला येते ती फक्त आणि फक्त आपल्या मातृभाषेमुळे. आणि म्हणूनच महाराष्ट्राची मराठी मुलगी मी निकिता भानक तुमच्यासाठी घेऊन आले आहे फेसबुक हिलटी लाईव्ह मराठीचा पहिला एपिसोड. या एपिसोडमध्ये आपण हिलटीचे कॉर्डलेस टूल्स बघणार आहोत. आता तुम्ही विचाराल की हिलटीचे कॉर्डलेस टूल्स म्हणजे काय. सांगते, तुम्ही मला सांगा की कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीमध्ये काम करताना आपण कित्येक गोष्टींना सामोरे जातो. कधी कामगार नसतात तर कधी विजेचा प्रॉब्लेम, आणि जेव्हा हे दोन्ही असतील तर तेव्हा आपल्याकडे मटेरियल अवेलेबल नसतं, बॉसचं प्रेशर असतं, टाईमलाईन्स असतात, आणि ह्या सगळ्या गोष्टींची लिस्ट आहे ना कधीही न संपणारी असते. आणि त्याकरिताच हिलटीने बॅटरी ऑपरेटेड टूल्स आणलेले आहेत ज्याच्यामुळे तुमची कार्यक्षमता ही 30% वाढेल आणि तुम्हाला लागणारा वेळ हा अर्ध्यापर्यंत कमी होईल. विश्वास बसत नाही ना, ठेवायला पण नको जोपर्यंत तुम्ही प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहत नाही. तर मंडळी चला मी तुम्हाला घेऊन चलते आहे विक्रोळीच्या हिलटी स्टोरमध्ये. या तर मंडळी हे आपलं हिलटीचं विक्रोळीचं स्टोर आहे जिथे आपण प्रत्येक टूल एक्सपिरियन्स करून बघू शकतो. आणि म्हटल्याप्रमाणेच हा आपला कॉर्डलेस पोर्टफोलिओ आहे. बघा, एक छोट्याशा स्क्रू फिक्सिंग मशीनपासून ते मोठमोठ्या मेटल कटर मशीनपर्यंत आपल्याकडे सगळं काही अवेलेबल आहे. आणि हिलटीच्या टूल्समुळे आपल्याला संरक्षणाची खात्री पण मिळते. कशी ती मी दाखवते. आता आपण उदाहरण घेऊया या मेटल कटर मशीनचं. अगदी हलकी आणि वापरायला अगदी सोपी आणि त्यासोबतच आपल्या संरक्षतेची काळजी घेणारी. इथे तुम्हाला एक सेफ्टी नॉब दिसतं. जेव्हा तुम्ही तो प्रेस करता आणि इथे असणारा ट्रिगर प्रेस करता तेव्हाच हे मशीन चालतं, म्हणजे कंट्रोल पूर्णतः तुमच्या हातात आहे. आणि जेव्हा तुम्ही हे सोडता तेव्हा 0.5 सेकंदामध्ये हे मशीन रिॲक्ट व्हायचं थांबतं. म्हणजे जोपर्यंत तुम्ही रिॲक्ट होणार तोपर्यंत हे टूल रिॲक्ट होऊन शांत बसलेलं असतं. तर मंडळी बघा किती काळजी करतं ना हे टूल, अगदी आपल्या आईसारखं. हिलटी टूल्सबद्दल मी तुम्हाला आणखीन एक गंमत सांगणार आहे. कोणती ती मी तुम्हाला करून दाखवते. नीट लक्ष द्या हं. ही बॅटरी आहे जी आपण आत्ताच या मेटल कटर मशीनसाठी वापरली होती. तीच बॅटरी मी आता दुसऱ्या मशीनमध्ये घालणार आहे. बरोबर मंडळी. तर तुम्हाला लक्षात आलं का मी आत्ता काय केलं. अगदी बरोबर, आपल्या हिलटीच्या सगळ्या टूल्सला जवळपास एक बॅटरी जाते. म्हणजे तुम्ही बॅटरीमध्ये तर पैसे वाचवताच राहत, बरोबर. हे तर असंच झालं ना, एकदम अनेक काम. मंडळी मला असं वाटतं असं टूल बाबतीत फक्त बोलण्यापेक्षा आहे ना एक डेमो परफॉर्म करावा. तुम्हाला काय वाटतं. तुम्ही मला सांगा की तुम्हाला कोणतं ॲप्लिकेशन घ्यायचं आहे. कमेंटमध्ये मेन्शन करायला विसरू नका. एक काम करूया, सध्या माझ्याकडे एक बेसप्लेट आहे, आपण बेसप्लेट फिक्सिंगचं ॲप्लिकेशन घेऊया. तर मंडळी तुम्ही कॅल्क्युलेट करा की तुम्ही बॅटरीमध्ये किती पैसे वाचवत आहेत, तोपर्यंत मी डेमोची तयारी करते. तर मंडळी चला आपण आता डेमो करून बघूया. आणि त्याच्यासाठी आपल्याला दुसरीकडे जायची गरज नाही, आपण जाणार आहोत विक्रोळीच्या बाहेर. जो काही आपण सेटअप तयार केलेला आहे स्पेशली टूलचा एक्सपिरियन्स घेण्यासाठी. तर या मंडळी म्हटल्याप्रमाणे आपण बघत असाल की हिलटीच्या बाहेर आम्ही सगळा सेटअप करून ठेवलेला आहे. तर मंडळी म्हटल्याप्रमाणे आपलं ॲप्लिकेशन काय होतं आठवतं आहे. बरोबर, आपण ही बेसप्लेट इथे असलेल्या काँक्रीट ब्लॉकवर फिक्स करणार आहोत. ही बेसप्लेट 14 mm थिक आहे. आपण आता ही इथे ठेवूया. आता लागणारे टूल्स, मी ड्रिलिंगसाठी यूज करणार आहे ही आपली स्पेशल T6A हॅमर जी ऑटोमॅटिक आहे आणि ज्याची ऑप्टिमल डायमीटर रेंज ही 6 mm to 16 mm आहे.
आणि त्याच्यासोबतच आपण वापरणार आहोत हे DRS सिस्टम. म्हणजे म्हटल्याप्रमाणे DRS म्हणजेच डस्ट रिमूव्हल सिस्टीम. आपण हे लावून घेऊयात. अगदी बरोबर, याच्यामुळे ड्रिलिंगमुळे होणारी धूळ ही नक्कीच कमी होणार आहे आणि त्याच्यामुळेच वातावरणाला तसंच तुमच्या डोळ्यांना आणि तुम्हाला फायदा होणार आहे. कसा तो आपण बघूया. त्या अगोदर कधी विसरू नका, जेव्हा जेव्हा तुम्ही कन्स्ट्रक्शन साईटवर असाल, सेफ्टी शुड बी देअर. आणि म्हणूनच सेफ्टी गॉगल हा आवश्यक आहे. आता म्हटल्याप्रमाणे जसं की हे टूल बॅटरी ऑपरेटर आहे, आपल्याला एक बॅटरी लागेल. इथे मी बॅटरी घेतलेली आहे. आपलं ड्रिल मशीन तयार आहे का? अगदी बरोबर, आपल्याला आणखीन काही गोष्टी लागणार आहे, त्या म्हणजे ड्रिल बिट. तर म्हणजे तुम्ही बघत असाल की हे आमचं स्पेशली डिझाईन TCX ड्रिल बिट आहे. बेसप्लेटमध्ये असणारे होल हे 14 mm आहेत आणि त्याच्यामुळेच आपण 12 mm अँकर्स वापरणार आहोत आणि त्याच्यासाठी आपण हे 12 mm ड्रिल बिट यूज करत आहोत. आणि आता आपली ड्रिल मशीन रेडी आहे. ओके, तसेच आपल्याला या डेमोसाठी आणखीन काही गोष्टी लागणार आहेत, त्या म्हणजेच ब्लोअआउट पंप, ज्याने होलमध्ये असलेली सर्व धूळ आपण काढणार आहोत. आपले HST अँकर, मी 12 mm अँकर वापरणार आहे आणि आपलं SIW 680 हे मशीन स्पेशली टॉर्कसाठी आहे आणि याला लावलेलं हे ऑटोमॅटिक टॉर्क रेंज आहे. ऑटोमॅटिक कसं हे आपल्याला लवकरच कळेल. तर चला मंडळी आपण सुरुवात करूया डेमोला. पाहिलं मंडळी किती लवकर झालं हे सगळं. आता आपण होल क्लीन करणार आहोत. ड्रिलिंगमुळे जमलेली सर्व धूळ आपण त्यातनं बाहेर काढणार आहोत. आता हे झाल्यानंतर आपण बेस प्लेट त्याच्यावर बसवणार आहोत. वेळेअभावी आज आपण फक्त 1 किंवा 2 अँकर लावून बघणार आहोत.
रिफंड येईल. आपण वापरत असलेले अँकर्स हे मेकॅनिकल अँकर असल्यामुळे आपण त्याला मंडळी आपल्याला काय करायचे आहे. अगदी बरोबर, आपण हे नट फिक्स करणार आहोत. आता बारी आहे ऑटोमॅटिक टॉर्क रेंज वापरण्याची. मी तुम्हाला म्हटलं होतं की यात ऑटोमॅटिक काय असणार आहे मी तुम्हाला दाखवणार आहे. तर चला बघूया पुन्हा आपली पहिलेवाली गंमत. आपण हीच बॅटरी वापरणार आहोत आपल्या SIW680 ला. तुम्ही बघत असाल मंडळी या बॅटरीची रेंज ही 50% राहिलेली आहे. तुम्हाला वाटेल की अर्ध्या बॅटरीचं म्हणजे अर्धा परफॉर्मन्स, बरोबर? तसं नाही आहे मंडळी. कसं ते बघूया आपण. आपलं SIW680 टूल आहे ज्याच्यामध्ये आपण ऑटोमॅटिक टॉर्क रेंज देतो. इथे आपण जर बघत असाल तर एक स्कॅनिंगचं ऑप्शन अवेलेबल आहे, बरोबर? तो स्कॅनिंगचं ऑप्शन घेतल्यानंतर एक लाल कलरचा लाईट येईल. आणि बघा मंडळी, या बॉक्सवरचा स्कॅन कोड आपण जेव्हा स्कॅन करतोय तेव्हा हे टूल आपोआपच समजून घेत आहे की त्याला टॉर्क किती द्यायचा आहे. म्हणजे हे असंच झालं की हे आपल्यापेक्षाही जास्त हुशार आहे, हो की नाही? चला तर आता बघूया की आपण हे कसं वापरणार आहोत. एकदा स्कॅन केल्यानंतर आपल्याला ती सेटिंग लॉक करायची आहे. इथे स्कॅनिंगच्याच खाली एक लॉकचं बटन आहे, ते मी प्रेस केलं आणि चेक केलं ते टूल चालतं आहे ना. अगदी बरोबर. मंडळी आत्ता आपण बघितलं असेल की ग्रीन कलरचा लाईट लागलेला आहे. त्याचा अर्थ असाच की यांनी त्याचं काम पुरेपूर केलेलं आहे आणि आपण जो अँकर लावलेला आहे तो पण व्यवस्थित आहे. आता आपण सेम गोष्ट दुसऱ्या अँकरसाठी करून बघूया. तुम्ही बघितलं अगदी चुटकीसरशी आपले नट बोल्ट फिक्स झालेले आहेत. हाच तर फायदा आहे. आणि आता तुम्ही सांगा की तुम्ही किती वेळ याच्यातनं वाचवू शकता. बरोबर, अगदीच बरोबर. आपण अर्ध्यापेक्षा वेळ यातनं वाचवू शकतो. पहिल्यांदा माझा वेळ वाचला ते मला कुठेही इथे सॉकेट शोधायची वेळ नाही आली कारण हे बॅटरी ऑपरेटेड होते, बरोबर? तर मंडळी हा होता फेसबुक हिल्टी लाईव्ह मराठीचा पहिला भाग ज्यामध्ये आपण हिल्टीचे कॉर्डलेस टूल्स बघितले आहेत. तुम्हाला आणखीन टूल्सची माहिती पाहिजे असेल तर आमचा कॅटलॉग डाउनलोड करा, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. आणि मंडळी तुम्हाला जर हा भाग आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा. तसेच तुमचे म्हणणे कमेंट थ्रू आमच्यापर्यंत पोहोचा. तर मी निकिता आता तुमच्यापासून रजा घेते. लवकरच भेटूया पुढच्या भागात.